नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी सायन्स फिजिक्सच्या चॅप्टर 11 इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स यामध्ये आज आपण टेक्स्टबुक एक्सरसाइजमधील एम सी क्यू क्वेश्चन बघतो आहोत. क्वेश्चन नंबर 1 बघा. यू आर गिवन 4 बल्ब्स ऑफ 25 वॅट, 40 वॅट, 60 वॅट अँड 100 वॅट ऑफ पॉवर, ऑल ऑपरेटिंग ॲट 230 वोल्ट. Which of them has the lowest resistance? आणि हे चार ऑप्शन आम्हाला दिलेत. आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, वी नो दॅट पॉवर पी इज गिवन बाय व्होल्टेज स्क्वेअर दॅट इज व्ही स्क्वेअर अपॉन रेजिस्टन्स दॅट इज आर. याचा अर्थ हा पी आपण इथे आणू, हा आर आपण जर इथे आणला तर आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इथे येणार पी. सो आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन पी. परंतु व्ही हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा जर कॉन्स्टंट आहे तर उरले हे दोघं व्हॅरिएबल, म्हणजे आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी असा त्याचा अर्थ, कारण हा कॉन्स्टंट आपण काढून घेतला. म्हणजे आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी, म्हणजे पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर असा त्याचा अर्थ. म्हणजे आर आणि पी हे एकमेकाचे व्यस्त आहेत. याचा अर्थ काय झाला? दिस इंडिकेट्स दॅट व्हेन पॉवर इज हाय रेजिस्टन्स इज लो, किंवा रेजिस्टन्स इज हाय पॉवर इज लो, असे एकमेकाच्या हे विरुद्ध वागणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जर पॉवर हायेस्ट असेल तर तो हायेस्ट पॉवर आम्हाला 100 वॅट या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे या 100 वॅटला लोवेस्ट रेजिस्टन्स असणार हे निश्चित, आणि म्हणून आम्ही आन्सर निवडले 100 वॅट, कारण आम्हाला लोवेस्ट रेजिस्टन्स कोणतं विचारलेलं आहे आणि ते कुठं असेल, तर जिथं हायेस्ट पॉवर या सगळ्यापैकी तिथं लोवेस्ट रेजिस्टन्स असणार हा त्याचा अर्थ. क्वेश्चन नंबर 2 बघ. विच ऑफ द फॉलोइंग इज एन ओहमिक कंडक्टर? ट्रान्झिस्टर आहे, व्हॅक्युम ट्यूब आहे, इलेक्ट्रोलीट आहे किंवा नायक्रोम वायर आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, वी नो दॅट आउट ऑफ गिवन 4 ऑप्शन्स, हे जे 4 ऑप्शन तुम्हाला दिले यापैकी नायक्रोम वायर ही फक्त ओहम्स लॉ फॉलो करते, आणि म्हणून आम्ही ऑप्शन निवडणार डी, नायक्रोम वायर. क्वेश्चन 3 बघ. ए रिओस्टॅट इज यूज्ड, आणि हे 4 ऑप्शन दिलेत. ह्यापैकी एक गोष्ट लक्षात ठेवा परत, वी नो दॅट इफ रेजिस्टन्स इज चेंज्ड द करंट ऑल्सो चेंज्ड, हा खरा पर्याय. रेजिस्टन्स बदलला की करंट बदलणार, आणि म्हणून त्यासाठी आम्हाला ऑप्शन निवडावं लागेल बी, टू कंटिन्युअसली चेंज द रेजिस्टन्स इन एनी आर्बिटरी मॅनर अँड देअर बाय अल्टर द करंट. म्हणजे रेजिस्टन्स बदलला की करंट बदलतो, हे खरा ऑप्शन बी आम्हाला निवडावं लागेल रिओस्टॅटसाठी. क्वेश्चन नंबर 4 बघ. द वायर ऑफ लेंथ एल अँड रेजिस्टन्स आर इज स्ट्रेच्ड सो दॅट इट्स रेडियस ऑफ क्रॉस सेक्शन इज हॉल्ड. हॉल्प म्हणजे निम्मी होते. व्हॉट इज इट्स न्यू रेजिस्टन्स, तर नवीन रेजिस्टन्स काय असेल. क्वेश्चन नीट समजून घ्या. हिअर व्हॉल्यूम ऑफ वायर रिमेन्स सेम, ही वायर स्ट्रेच केलेली आहे म्हणजे ताणली आहे, ताणल्यानं त्याची लांबी वाढणार आहे, व्हॉल्यूम मात्र तेवढंच राहणार आहे, हे मात्र नीट लक्षात ठेवा. सो आपण म्हटलं इथं व्हॉल्यूम ऑफ वायर रिमेन्स सेम, म्हणजे व्ही हा व्हॉल्यूम काय असेल, पाय आर स्क्वेअर एल, हा जनरल फॉर्म्युला आहे त्याच्या व्हॉल्यूमसाठी. मग दोन आहे, एक ओरिजिनल वायर आणि दुसरी ताणलेली वायर, मग व्ही वन आणि व्ही टू, म्हणजे ओरिजिनल वायरचं जितकं व्हॉल्यूम होतं तितकंच ताणलेल्या वायरचं व्हॉल्यूम असणार हे लक्षात ठेवू. म्हणून आपण यासाठी फॉर्म्युला लिहू पाय आर वन स्क्वेअर एल वन, तर यासाठी फॉर्म्युला लिहू पाय आर टू स्क्वेअर एल टू. आम्हाला अजून एक गोष्ट काय दिलेली, वायर ताणल्यानंतर त्याची जी त्रिज्या होते आर टू,
ती मूळ त्रिज्येच्या निम्मी होणार आहे, म्हणजे त्रिज्या कमी होणार, वायरची लांबी वाढणार, त्रिज्या कमी होणार, ती होणार अर्धी, वन हाफ, दॅट इज हॉल्व्ड. सो आर टू इज इक्वल टू 1/2 R1 होणार, हे लक्षात ठेव. म्हणजे आर वनच्या जागी आम्ही 2R2 सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजे बघ, हा आर वन आहे, या ठिकाणी मी लिहिलं 2R2, त्याचा स्क्वेअर हा L1 जसा तसा, आणि हा R2 L2 जसा तसा, कारण इकडनं पाय दोन्ही बाजूचा आपण कट केला. मग 2 वर्ग 4, R2 स्क्वेअर आणि हा L1 इज इक्वल टू हा R2 स्क्वेअर L2 जसंच्या तसं राहतील. परत या ठिकाणी R2 स्क्वेअर दोन्ही बाजूचा आपण कट केला तर 4L1 इज इक्वल टू L2 असं झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ L1ची किंमत येणार 1/4 L2, किंवा याला तुम्ही असं पण लिहू शकता L2 इज इक्वल टू 4L1. L2 इज इक्वल टू 4L1 आपण असं पण लिहू शकतो. आता न्यू रेजिस्टन्स जो आहे R, विच इज गिवन बाय रो L/A, वेर L इज लेंथ, A इज एरिया. सो रो L/πR² एरिया इज πR². सो न्यू रेजिस्टन्स काय होईल माहिती का? आपण जर त्याला R' मानलं यावरून, बरं का, न्यू रेजिस्टन्स R' जर आपण मानलं तर काय घडेल? हा R' म्हणजे न्यू रेजिस्टन्स, दॅट इज रो L2/πR² दिस इज R' न्यू अपॉन ओरिजिनल काय R, म्हणजे मूळ, रो L1/πR1². मग हा रो, हा रो कट, हा पाय, हा पाय पण कट, म्हणजे इथं उरलं L2/R2² तर याला आपण इन्व्हर्सली मल्टिप्लाय जर केलं तर R1 वर जाईल आणि L1 खाली राहील. अशा रीतीनं L2/R2² × R1² / L1 असं होणार. आता आपण या ठिकाणी किमती भरूया. आपण L2च्या जागी लिहूया 4L1, जे आम्हाला माहिती L2 इज इक्वल टू 4L1 आणि R1 इज इक्वल टू 2R2. म्हणजे जिथं R1 दिसतोय हा, इथं आपण 2R2 लिहू. म्हणजे अशा रीतीने इथं 2R2 स्क्वेअर लिहिला, कारण या ठिकाणी R1 स्क्वेअर आणि हा L1, हा L1 कट. हा स्क्वेअर केल्यानंतर 4R2 स्क्वेअर होणार. हा R2 स्क्वेअर ॲज इट इज आहे, 4L पैकी L1 कट झाल्यानं इथं उरला फक्त 4/R2 स्क्वेअर इंटू हा 2 स्क्वेअर 4, R2 स्क्वेअर, L1 तर कट झालेला आहे. आणि अशा रीतीनं परत R2 कट केले, सो 4 × 4 दॅट इज 16. सो R' / R इज इक्वल टू जर 16 येत आहे तर R' इज इक्वल टू येणार 16R, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि अशा रीतीनं R' हे न्यू रेजिस्टन्स आहे, विच इज 16 × R, दॅट इज ऑप्शन D. क्वेश्चन नंबर 5 बघ. मासेस ऑफ 3 पीसेस ऑफ वायर्स मेड ऑफ द सेम मेटल आर इन द रेशो 1:3:5 अँड देअर लेंथ्स आर इन द रेशो 5:3:1. द रेशोज ऑफ देअर रेजिस्टन्सेस आर, तुला हे 4 ऑप्शन दिलेत, यातला योग्य ऑप्शन निवडायचा. रेजिस्टन्स आर इज इक्वल टू व्हॉट? रेजिस्टिव्हिटी, दॅट इज रो, इंटू लेंथ L/ एरिया. म्हणजेच आर इज इक्वल टू व्हॉट? रो L/A असं आपण लिहिणार. परंतु या ठिकाणी आम्हाला मासेस दिलेला आहे आणि यामध्ये तो कुठं मासेसचा उल्लेख येत नाही. मग आपण ह्याला मास बनवण्यासाठी, मासमध्ये रूपांतरित करण्यासाठी आपण काय करणार? पहिल्यांदा L मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार. सो मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय L वी गेट. याला जर L ने मल्टिप्लाय केलं तर तो होणार L² अंशात, आणि याला L ने मल्टिप्लाय केलं तर तो येणार AL. परंतु तुम्हाला माहिती एरिया इंटू लेंथ म्हणजे व्हॉल्यूम, म्हणून याच्याऐवजी मी V लिहितो. म्हणजे ते असं झालं
आर इज इक्वल टू रो एल स्क्वेर अपॉन वी, परत वी म्हणजे काय हे आम्हाला सब्स्टिट्यूट करावं लागेल. व्हॉल्यूम मीन्स मास अपॉन डेन्सिटी, सो मास इज एम अँड दिस इज डेन्सिटी. मग ह्या व्हीच्या जागी मी एम अपॉन डेन्सिटी असं जर लिहिलं आणि हा डेन्सिटी भागिले म्हणजे उलटून गुणिले केला तर हेच काय होईल, आर इज इक्वल टू रो एल स्क्वेअर आणि हा डेन्सिटी वर येईल अपॉन एम, दॅट इज मास. नाव या दोघांपैकी रो आणि डेन्सिटी हे कॉन्स्टंट आहेत, सो वी नो दॅट रो अँड डेन्सिटी आर कॉन्स्टंट. मग ते दोघं जर आपण काढून घेतले तर हे इक्वल टूचं साईन प्रपोर्शनॅलिटीमध्ये बदलणार आणि काय होईल, आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल स्क्वेअर अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एम असं आपण म्हणणार. या ठिकाणी आपण प्रपोर्शनॅलिटीचं साईन लिहू. तर हे बघा, आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल स्क्वेअर आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एम. मग यावरून जर आपण रेशो घेतला तर आर वन आर टू आर थ्री, हे बघा आर हा रेशो यांचा घ्यायचा आहे आपल्याला. आर वन आर टू आर थ्रीचा रेशो घेतला म्हणजे एल वन स्क्वेअर अपॉन एम वन इच टू एल टू स्क्वेअर अपॉन एम टू इच टू एल थ्री स्क्वेअर अपॉन एम थ्री असं या फॉर्म्युल्यावरून आपण लिहिणार. आता आम्हाला एल वन दिलाय पाच, एल टू दिलाय थ्री, एल थ्री दिलाय वन, आम्हाला एम वन दिला वन, एम टू दिला थ्री आणि एम थ्री दिला फाईव्ह. मग ह्या किमती जर आपण इथं भरल्या तर आर वन इज टू आर टू इज टू आर थ्री इज इक्वल टू फाईव्ह स्क्वेअर अपॉन वन इज टू थ्री स्क्वेअर अपॉन थ्री इज टू वन स्क्वेअर अपॉन फाईव्ह असं होणार. त्यापैकी हा थ्री आणि हा स्क्वेअर कट होईल तर फाईव्हचं स्क्वेअर होईल ट्वेंटी फाईव्ह अपॉन वन इज टू, इथं राहिलं फक्त थ्री, इथं काय नाही म्हणजे वन इज टू, इथं वनचं स्क्वेअर वन अपॉन फाईव्ह. मग हा फाईव्ह छेदातनं काढण्यासाठी मी सगळ्यांना फाईव्हनं मल्टीप्लाय करतो, सो मल्टीप्लाईंग बाय फाईव्ह वी गेट, याला फाईव्हने मल्टीप्लाय करा, फाईव्ह इंटू ट्वेंटी फाईव्ह दॅट इज वन ट्वेंटी फाईव्ह अपॉन हा वन, याला फाईव्हनं मल्टीप्लाय करा, फाईव्ह थ्री जा फिफ्टीन अपॉन वन होणार. आणि याला जर मी फाईव्हनं मल्टीप्लाय केलं तर मल्टीप्लाय केलेला फाईव्ह आणि हा डिवायडेड बाय फाईव्ह हे कट होतील म्हणजे इथं राहणार फक्त वन. आणि अशा रीतीनं आम्हाला आर वन इज टू आर टू इज इक्वल टू आर थ्री हा रेशो काय मिळाला, वन ट्वेंटी फाईव्ह इज टू फिफ्टीन इज टू वन, अँड देअरफोर आन्सर इज डी, वन ट्वेंटी फाईव्ह इज टू फिफ्टीन इज टू वन. क्वेश्चन नंबर सिक्स पण, द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल ऑफ ई एम एफ टू वोल्ट इज पॉईंट वन ओहम, इट इज कनेक्टेड टू ए रेजिस्टन्स ऑफ 0.9 ओहम, द व्होल्टेज अक्रॉस द सेल विल बी. चार ऑप्शनपैकी आम्हाला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. तर इंटरनल रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय स्मॉल आर, हे तुला माहिती आहे, विच इज गिवन 0.1 ओहम. एक्सटर्नल रेजिस्टन्स इज गिवन बाय कॅपिटल आर, विच इज गिवन 0.9 ओहम. अशा रीतीनं ई एम एफ सुद्धा दिलाय तुला ई 2 व्होल्ट, यावरून आपण पहिल्यांदा करंट काढून घेऊ. सो करंट आय इज गिवन बाय ई अपॉन आर प्लस स्मॉल आर, ई इज टू, कॅपिटल आर इज 0.9, स्मॉल आर इज 0.1, यांची ॲडिशन केली 0.9 प्लस 0.1 दॅट इज 1.0, सो 2 अपॉन 1.0 दॅट मीन्स 2 अपॉन 1 विच इज 2, सो करंट इज 2 अँपियर. आता पोटेन्शियल ड्रॉप व्ही आर आम्हाला शोधायचा आहे, विच इज गिवन बाय आय इंटू आर, म्हणजे बॅटरीतून पाठवलेला पूर्ण व्होल्टेज 2 व्होल्टचा हा सप्लाय रेजिस्टन्सपर्यंत जात नाही, थोडासा ड्रॉप होतो, तो काढण्यासाठी आय इंटू आर दॅट इज इंटरनल रेजिस्टन्सने मल्टीप्लाय करावा लागतो. सो आय दॅट इज करंट इज 2 अँपियर अँड आर दॅट इज इंटरनल रेजिस्टन्स 0.1, प्रॉडक्ट केला 0.2 व्होल्ट होणार. हा झाला पोटेन्शियल ड्रॉप, याचा अर्थ 2 व्होल्टपैकी 0.2 व्होल्ट
तेवढा पोटेन्शियल कमी होणार, व्होल्टेज कमी होणार. सो दॅट इज 0.2 व्होल्टेज इज ड्रॉप्ड आउट ऑफ 2 व्होल्ट. 2 व्होल्टपैकी एवढा ड्रॉप होणार आहे, लक्षात ठेवा. ड्रॉप होणार म्हणजे तो वजा करा. सो व्होल्टेज अक्रॉस सेल व्ही इज इक्वल टू ई मायनस आय इंटू आर. ई आहे 2, आय आर आहे 0.2, यांची सबट्रॅक्शन केली ती 1.8 व्होल्ट इतकी येते. अँड दॅट इज ऑप्शन बी, 1.8 व्होल्ट. क्वेश्चन नंबर 7 बघा. 100 सेल्स ईच ऑफ ई एम एफ 5 व्होल्ट अँड इंटरनल रेझिस्टंट 1 ओहम आर टू बी अरेंज्ड सो ॲज टू प्रोड्यूस मॅक्सिमम करंट इन ए 25 ओहम रेझिस्टन्स. ईच रो कंटेन्स इक्वल नंबर ऑफ सेल्स, द नंबर ऑफ रोज शुड बी डॅश डॅश. हे 4 ऑप्शन आहेत, यापैकी नंबर ऑफ रो किती असं तुला विचारलेलं आहे. सपोज देर आर एक्स रोज अँड ईच रो देर आर वाय सेल्स. एक्स रो आपण बनवल्या आणि प्रत्येक रोमध्ये आपण वाय सेल्स ठेवलेले आहेत, तर टोटल किती सेल्स होणार? नंबर ऑफ रो इंटू प्रत्येक रोमधली सेल्सची संख्या, दॅट इज एक्स इंटू वाय, ते होणार 100. हे इतके सेल्स होतील इक्वेशन 1. एक्स इंटू वाय इज इक्वल टू 100, दिस इज इक्वेशन 1. मग आता रेझिस्टन्स ऑफ ईच सेल तुम्हाला 1 ओहम असं सांगितलेलं आहे, हे इट इज गिवन. आणि ते कनेक्टेड इन सेरीज आहेत, एका रो मध्ये जोडलेत म्हणजे ते सेरीजमध्ये आहेत. मग सेरीजच्या कॉम्बिनेशनमध्ये टोटल रेझिस्टन्स आम्हाला कसं मिळतो? तर 1+1+1 इंटू वाय टाइम्स अप टू वाय टाइम्स, 1+1+1+1 अप टू वाय टाइम्स. म्हणजे याचा अर्थ काय? वाय इंटू ईच रेजिस्टन्स कितीचा? 1 ओहमचा. सो वाय इंटू 1 दॅट इज वाय ओहम. सो असे आम्हाला एक्स रोज आहेत आणि ह्या एक्स रोज कनेक्टेड इन पॅरलल झाले. आता हे एक्स रोज कनेक्टेड इन पॅरलल जर असतील तर रिझल्टंट रेजिस्टन्स इन पॅरलल इज गिवन बाय व्हॉट? 1/R दॅट इज रेजिस्टन्स, रिझल्टंट रेजिस्टन्स आर पी इन पॅरलल. 1/R1+1/R2+1/R3+1/RY दॅट मीन्स 1/ प्रत्येक रो मध्ये वाय इतका रेजिस्टन्स. मग 1/Y+1/Y+1/Y+\Y हे किती? एक्स टाइम्स करायचं. मग 1/RP इज इक्वल टू व्हॉट? 1+1+1 अप टू एक्स टाइम्स अपॉन LCM इज वाय. जर आपण वाय LCM घेतला तर 1+1+1 किती टाइम्स? एक्स टाइम्स आपण करणार. म्हणजे याचा अर्थ झाला एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 1/RP. सो ह्याला जर आपण रेसिप्रोकल घेतला याचा, तर याचं पण रेसिप्रोकल होईल. म्हणजे हा होईल एक्स अपॉन वाय, जो आहे तो वाय अपॉन एक्स. हा 1/RP RP वर नेला तर वाय सुद्धा वर न्या आणि एक्स खाली आणा. सो RP इज इक्वल टू होणार वाय अपॉन एक्स. नाव वी हॅव टू प्रोड्यूस मॅक्सिमम करंट इन 25 ओहम रेजिस्टन्स. वाय अपॉन एक्स इज इक्वल टू 25 असा त्याचा अर्थ. वाय इज इक्वल टू तुम्ही कसं लिहिताल? 25x. वायची ही किंमत 25x. जर तुम्ही एक्स वाय इज इक्वल टू 100 मध्ये जर ठेवली तर ते असं होईल एक्स जसाच्या तसा, वायची किंमत 25x इज इक्वल टू 100. सो 25x² इज इक्वल टू 100. म्हणजेच 25 जर 100 भागलं तर 4 भाग जातो, याचा अर्थ x² इज इक्वल टू 4. आणि वर्गमूळ घेतलं तर एक्स इज इक्वल टू येतं 2. पण एक्स म्हणजे तर नंबर ऑफ रोज आपण असं मानलं होतं, म्हणजे नंबर ऑफ रोज दॅट इज एक्स इज इक्वल टू 2. सो ऑप्शन नंबर ए दॅट इज 2 इज करेक्ट ऑप्शन. लास्ट MCQ बघा, दॅट इज क्वेश्चन नंबर 8. 5 ड्राय सेल्स ईच ऑफ व्होल्टेज 1.5 व्होल्ट आर कनेक्टेड ॲज शोन इन डायग्राम. ही डायग्राम तुम्हाला दाखवलेली,
व्हाट इज ओवरऑल वोल्टेज विथ दिस अरेंजमेंट, ह्या अरेंजमेंट मध्ये ओवरऑल वोल्टेज किती आहे ते तुम्हाला विचारले. हे तुम्हाला चार ऑप्शन दिलेले. थोडंसं डायग्रामला नीट समजून घेतलं तर प्लस मायनस मायनस प्लस, या इथं क्रम बदलला आहे बघा. प्लस मायनस असं होत आलं, प्लस मायनस, पण इथं आणि इथं या दोन ठिकाणी मात्र काय झालं, मायनस प्लस, आणि हे प्लस प्लस शेजारी येऊन प्लस मायनस असं झालं. मग परत क्रम आलाय प्लस मायनस, म्हणजे याचा अर्थ हे दोन आपसात कट होतील कारण ते अपोजिट आहेत. हा मायनस प्लस आहे तर हा प्लस मायनस आहे. ही जी पोलॅरिटी आहे ही अपोजिट पोलॅरिटी असल्यामुळं हे सेल आपसात कट होतील आणि अशा रीतीनं प्रत्यक्षात एक दोन आणि तीनच सेल तुम्हाला व्होल्टेज देणार आहेत. सो हियर मिडल टू सेल्स विथ ऑपोजिट पोलॅरिटी विल गेट कॅन्सल्ड विथ इच अदर, असं आपण कारण सांगितलं. सो ओव्हरऑल व्होल्टेज काय होणार, 1+5 व्होल्ट प्लस 1+5 व्होल्ट प्लस हा लास्टवाला 1+5 व्होल्ट, हे मधले हे दोन आपसात कट होतील. म्हणून आपण फक्त तीन 1.5 व्होल्ट 1.5 व्होल्ट 1.5 व्होल्ट लिहिले आणि ह्यांची ॲडिशन केली तर ती झाली ओव्हरऑल व्होल्टेज 4.5 व्होल्ट. आणि अशा रीतीनं ऑप्शन बी इज दॅट इज 4.5 व्होल्ट हे त्याचं करेक्ट आन्सर. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.